वसई विरार महानगरपालिकेची 10वी राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा 11 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. या स्पर्धेबाबत माहिती सांगण्यासाठी आज वसईमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मॅरेथॉन स्पर्धेच्या नवीन जर्सीचं अनावरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं. वसई विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडणार आहे. फुल मॅरेथॉन स्पर्धा 42 किलोमीटरची तर हाफ मॅरेथॉन स्पर्धा 21 किलोमीटरची असणार आहे. या स्पर्धेसाठी ऍथलीट तसेच हौशी धावपटूंसाठी दरवर्षीच्याच एकूण बक्षिसांपैकी 18 लाखांची वाढ करून स्पर्धकांसाठी 54 लाख एवढी बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे अविनाश साबळे हे इव्हेंट ब्रँड अँबेसिडर असणार आहेत. तसेच वसई विरार मधील शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी 12 ते 14 आणि 14 ते 16 वयोगटातील मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. हरित वसई, सुंदर वसई, स्वच्छ वसई हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी सर्व स्तरातील नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असं आवाहन वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी केलंय. 10वी राष्ट्रीय वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन आपण 11 डिसेंबरला आपण आयोजित केलेली आहे. या स्पर्धेसाठी आपण 15 विविध गट तयार केलेले आहेत. या स्पर्धेमध्ये मागील अनुभवाचं लक्षात घेता तर मागची जी मॅरेथॉन स्पर्धा झालेली होती वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्यावेळेस 18,000 साधारणतः स्पर्धक या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावलेले होते. यावर्षी साधारणतः आम्हाला 21,000 पर्यंत स्पर्धक धावतील अशी अपेक्षा आहे.